फुलंब्री तालुक्यातील तडेगाव पशुवैद्यकीय दवाखान्यात एकही अधिकारी कर्मचारी नसल्याने चक्क दवाखाना बंद आहे, त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे। राज्य शासन पशुवैद्यकीय दवाखान्यांबाबत कोणतेच धोरण राबवित नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी मेटाकुटीला आलाय। दवाखान्यांकडे डॉक्टर फिरकत नसल्याने मोठे नुकसान झाले आहे। तळेगाव येथील शेळी बैल गाय म्हैस या जनावरांवर लंपी आजाराचे संकट ओढवले असून उपचार तर दूर पंचनामा करण्यासाठी देखील विलंब होत असल्याने शेतकरी हतबल झालाय। गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अधिकारीच नसल्याने पशु व शेळी पालकांच्या अडचणीत भर पडली आहे। तळेगाव येथे चार गाव मिळून पशुवैद्यकीय दवाखाना असल्याने एक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह त्यांचे सहकारी अशी पदे मंजूर आहेत, परंतु पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने दवाखाने बंद आहेत। 10 ते 12 शेतकऱ्यांच्या गुरांना उपचार न मिळाल्याने जनावरांचा मृत्यू झाला। सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत तळेगाव पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर गावकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं। दवाखाना सुरू झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक आप्पासाहेब गवाड, अंकुश गवाड, योगेश गवाड यांनी इशारा दिलाय। त्यावेळी कैलास फलके, बाळू गव्हाड, समाधान फलके यांच्यासह गावकरी शेतकरी उपस्थित होते। आणि या ठिकाणी जे औषध उपचार करायला लागतात ते औषधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं। तळेगावच्या या ठिकाणी जो दवाखाना आहे आमचा जुना, त्या ठिकाणी आम्हाला काय साहित्य लागत असेल ते जिल्हा परिषद संभाजीनगर यांनी आम्हाला ते उपलब्ध करून द्यावं, पंचायत समिती फुलंब्री यांनी उपलब्ध करून द्यावं त्यांच्या माध्यमातून। जवळपास 2500 ते 3000 जनावरं या ठिकाणी आहे आणि 2500 ते 3000 जनावर असताना या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना नाही आहे। अमोल कोलते, मराठवाडा साथी, फुलंब्री।